हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या देखील चरणी नतमस्तक होतो. आज या स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्ताने शिवडी किल्ल्यावर स्वच्छता अभियानाकरता ज्यांच्या नेतृत्वात ही संकल्पना तयार झाली ते महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, आपले विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकरजी, श्री रामस्वामीजी, श्री वेलारुसूजी, मंचावरील सर्व महानुभाव, या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या संघटनांचे लोक आलेले आहेत, दुर्गमित्र असेल, सह्याद्री असेल, संत निरंकारी मिशन असेल, या सर्व संघटनांचे पदाधिकारी, आयटीआयचे आमचे सर्व विद्यार्थी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता ही खरोखर एक समाधानाची बाब आहे की या संपूर्ण स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्ताने कौशल्य विकास विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातले 350 किल्ले याची सफाई आमचे आयटीआयचे 1.5 लाख विद्यार्थी या ठिकाणी करतात आणि आज त्याची सुरुवात ही इथनं झालेली आहे. आता हे सगळे दृकश्राव्य माध्यमातून आपल्याशी जुडलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की सगळीकडे अशा प्रकारचा सफाईचा कार्यक्रम चाललाय. महाराष्ट्राचं खरं वैभव काय आहे तर ते महाराजांचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचं खरं वैभव हे आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे दुर्ग आहेत, कुठे ते उंच उंच पर्वतांवर आहेत, कुठे ते उंच सखल भागांवर आहेत, कुठे ते जलदुर्ग आहेत, आणि हे वैभव जे शेकडो वर्ष या ठिकाणी आपला इतिहास सांगतात ते वैभव दुर्दैवाने पाहिजे त्या प्रमाणात आम्ही स्वच्छ ठेवू शकलो नाही. परंतु मला अतिशय आनंद आहे की अनेक स्वयंसेवी संस्था सरकारची मदत करत आज आपले किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न करतात आणि त्यातून अनेक किल्ले हे या ठिकाणी साफ होताना स्वच्छ होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशाच या सगळ्या उपक्रमामध्ये आमच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आणि आमच्या कौशल्य विकास विभागाने हा निर्णय जो घेतलेला आहे की 350 किल्ले हे स्वच्छ करायचे, साफ करायचे, मला असं वाटतं की हा अतिशय अभिनंदनीय अशा प्रकारचा निर्णय आहे. आणि म्हणून या विभागाचे प्रमुख म्हणून मंगलप्रभात लोढाजी मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज आता आपण सफाई सुरू करू, आम्ही देखील प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या सोबत आहोत, पण हे खरं आहे की छोटी खरी सफाई तुम्ही करणार आहात. मी सर्व विशेषतः विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या संस्थांना या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपला देश हा सातत्याने प्रगती करतोय आणि प्रगती करत असताना आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला एकच संदेश दिलाय की जोपर्यंत स्वच्छ भारत आपण तयार करत नाही, जोपर्यंत स्वस्थ भारत आपण तयार करत नाही, तोपर्यंत भौतिक प्रगतीच्या आधारावर प्रगती झाली असं सांगता येत नाही. आणि म्हणूनच आज घरोघरी शौचालय माननीय मोदीजींनी तयार करायला सांगितले, लोकांनी ते केले. आज ओडीएफ अगणदारी मुक्त
महाराष्ट्र आणि हगणदारी मुक्त भारत हे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो। आता मलजलाचं शुद्धीकरण हे काम मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतलंय। महाराष्ट्रामध्ये तर 221 छोट्या मोठ्या शहरांमध्ये आज सीवेज ट्रीटमेंटचं काम चाललेलं आहे। यासोबत मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करतो की ज्यातनं जो काही घनकचरा आहे, नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ, त्यामुळे घनकचऱ्याला वेल्थमध्ये परिवर्तित करायचं, त्याचे पेलेट्स बनवायचे किंवा त्याच्यापासून विद्युत निर्मिती करायची, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आज आपला चाललेला आहे। आणि मला विश्वास आहे हे सगळं का शक्य झालं तर माननीय मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाला लोक चळवळीमध्ये परिवर्तित केलं। आणि एखादी गोष्ट जेव्हा लोकांची चळवळ होते त्यावेळी मात्र त्याला कोणीच थांबवू शकत नाही। अशाच प्रकारची ही लोक चळवळ आपल्या दुर्गांकरता किल्ल्यांकरता आता स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू होते आहे। आणि मला विश्वास आहे की यापुढे आपल्या किल्ल्यांवर आपल्याला सफाई दिसेल, कुठेही कचरा आहे अशा प्रकारची परिस्थिती दिसणार नाही। आपल्याला कल्पना आहे की 17 सप्टेंबरपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील यांच्या जयंतीच्या निमित्ताने, जन्मदिनाच्या निमित्ताने आपण हा सगळा पंधरवडा या ठिकाणी करतो आणि पुढे अजून 15 दिवस आपण हे चालवणार आहोत। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी देखील आज आपली जी गिरगाव चौपाटी आहे त्या ठिकाणी स्वच्छता अभियानात सामील होणार आहेत। त्याचप्रमाणे अजितदादा पवार हे बारामतीमध्ये स्वच्छता अभियानात त्या ठिकाणी सामील होणार आहेत। सगळे मंत्रिमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे या स्वच्छता मोहिमेमध्ये आहे। मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण सगळे या ठिकाणी आलात। विशेषतः आमच्या 2 छोट्या भगिनी त्यांचं देखील कौतुक करतो की त्यांनी अखिल भारतीय स्तरावर ITI माध्यमातून आपलं नाव कमावलं आणि ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये 1st क्रमांक त्या ठिकाणी पटकावला, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो। आणि कौशल्य विकास विभागाने या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।